डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र नाशिक संचलित रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणितोत्सवाची सांगता दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 रोजी रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यागमूर्ती कर्मयोगिनी डॉक्टर शांताताई दानी यांच्या जयंतीनिमित्त व निपुण भारत अभियान अंतर्गत 3 दिवस गणितोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी गणित उत्सवाचे उद्घाटन विद्यालयाच्या प्राचार्य विशाखा कसबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी थोर भारतीय गणित तज्ज्ञ आणि पाश्चिमात्य गणित तज्ज्ञ यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. गणित विषय प्रमुख प्रवीण बोडके यांनी विद्यार्थिनींना विविध गणितीय कोडी क्लुप्त्या गणितातील गमतीजमती सांगून विद्यार्थिनींना गणितमय करून सोडले. दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थिनींसाठी गणित प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली तर तिसऱ्या दिवशी गणितीय रांगोळ्यांचे तसेच गणित भित्तीपत्रिकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे विस्तार अधिकारी FW चव्हाण तसेच विद्यालयाच्या प्राचार्य विशाखा कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचे प्रदर्शन पाहून जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे विस्तार अधिकारी चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले व विद्यार्थिनींना रोख स्वरूपात बक्षिसे दिले. त्यानंतर थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी व त्यांच्या संशोधनाविषयी माहिती आपल्या भाषणातून दिली. गणित विषय प्रमुख प्रवीण बोडकेंनी गणिताचा जन्म आणि विस्तार याविषयी माहिती दिली. विद्यालयाच्या प्राचार्य विशाखा कसबे यांनी आपल्या मनोगतातून अनेक भारतीय गणित तज्ज्ञांबद्दल माहिती देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच त्यावेळी असलेल्या अंधश्रद्धेबद्दल अवगत करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका निलिमा राऊत यांनी केले. विद्यालयाच्या गणित शिक्षिका सुमंगला शिंदे शुभलक्ष्मी भोई अश्विनी पगार प्रतीक्षा पटाई यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयाच्या शिक्षिका सुनीता काकड प्रभाकर चव्हाण धीरज सावकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.